तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुमच्याकडंच ऐकतो आहे. तर मला वाटतं आपण आपल्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रश्न हा विचारावा, त्याचं उत्तर ते देते. राष्ट्रवादी अजित पवारांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये जे आहे ते ठाकरे गटांना पुढं करून बीएमसीचा महानगरपालिकेची जे आहे ते निवडणूक लागणार आहे. शिंदेगडांची भूमिका कशी? नाही, आता ते आमचे प्रवक्ते त्याच्यावरती बोलतील, पण राष्ट्रवादीचं मुंबई महानगरपालिकेमध्ये अस्तित्व कसं हे सर्व मीडियाला माहीत आहे, त्याच्यामुळं हा प्रश्नच येत नाही. तर पडळकरांसंदर्भात एक विषय आहे, त्यांनी शरद पवारांचा एकही उल्लेख केलेला आहे आणि महाराष्ट्रात सातत्यानं असं होतं हे बरोबर आहे राजकारणामध्ये चाललं नाही, ते योग्य नाही. आपण आपलं वय, आपला ह्या ठिकाणी असलेला अनुभव आणि आपल्या आपण ज्या नेत्याविषयी बोलतो त्याची लोकांमधील प्रतिमा आणि समाजातील आणि राज्यातील आणि देशातील त्यांची असणारी उंची हे डोक्यात ठेवून आपण त्याच्यावरती वक्तव्य करावं असं माझं वैयक्तिक मत आहे.